रेलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या त्या महाराष्ट्र प्रदेशच्या आणि बंधू आणि भगिनींनो, या मुताळ्या तालुका हा मागासवर्गीय तालुका आहे. या तालुका आदरणीय विजयताई चव्हाण साहेब मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन करतील. अधिकारी यशवंतराव धाबेजी, मोबीन शेखजी आणि सगळ्यांची मला माफ करा, नावं माहिती नाही, पण आमचे सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, आमच्या महिला आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींनो, या मोताळा गावामध्ये जास्तीत जास्त शेती हा लोकांचा, शेतीवरती लोकांचं परिवार अवलंबून आहे आणि शेतकऱ्याची काय दुर्दशा आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे श्रमिक आहेत ते सगळं कष्ट करणार शेतामध्ये पिकवणार आणि या अन्नदाता शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. आणि जनजागर यात्रेचं उद्दिष्ट हेच आहे की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामाला दाम मिळालं पाहिजे. परंतु मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तेव्हा काय घोषणांचा पाऊस पडला होता. 15-15 लाख रुपये आपके अकाउंट में जमा होंगे. झाले का? किती जणांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा झाले? कोणाच्याच झाले नाही की नाही. आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार म्हणजे दरवर्षी 2 कोटी तरुण मुलांना नोकऱ्या देणार. आता मोदी साहेबांना येऊन 8 वर्ष झाली, 8 म्हणजे 8×16 16 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. मिळाल्या का नोकऱ्या? आज शिकून सुद्धा मुलांना नोकऱ्या नाही. आमचं म्हणणं आहे की आमचे जे मुलं शिकलेले नाहीये, जे शेतात काम करतात, जे कष्टकरी आहेत, त्यांच्या कष्टाला सुद्धा दाम मिळालं पाहिजे. जे मुलं नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. परंतु मोदी सरकारने अजूनपर्यंत तरुणांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. कुठलीही भाजी 80 रुपये किलोने विकली जाते, 100 रुपये किलोने विकली जाते, परंतु शेतकऱ्याला 8 रुपये सुद्धा मिळत नाही. मध्ये टोमॅटो 40 पैसे किलोने शेतकऱ्याला विकायला लागला होता. भिकाऱ्याला 40 पैशाची भीक दिली तर भिकारी सुद्धा घेणार नाही, आपल्या तोंडावर फेकून देईल. पण हे सरकार इतकं बेशरम आहे की शेतकऱ्याला आम्ही देऊ तो दाम तुला घेतलाच पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तूर येते तर तुरीला भाव नाही. शेतकऱ्याची अवस्था दुर्दशा या मोदी सरकारने केलेली आणि म्हणून मोदी सरकारला आता जाब विचारायला पाहिजे. आपल्याला काय मोदी सरकारची भांडण करायचं नाही, मायबाप सरकार आहे. मोदींनी सांगितलं होतं की मी एवढ्या लोकांना नोकऱ्या देणार, त्यांनी नोकऱ्या दिलेल्या नाहीये. महागाई कमी करणार करू म्हणून सांगणार पण महागाई कमी झालेली नाहीये. आज 400 रुपयाचा गॅसचा सिलेंडर हा 1200 रुपयाला झालेला आहे. आज घराघरामध्ये आमच्या आया बहिणी परेशान आहेत. जेवण कसं करायचं? पूर्वी तर आमचं सरकार असताना रॉकेल तरी मिळायचं, गॅस संपला तर महिला रॉकेलवरती चपात्या करायच्या, स्वयंपाक करायच्या, आंघोळीचं पाणी गरम करायच्या. पण आता रॉकेल तर नावाला मिळत नाही. पण लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न गोर गरीब कष्टकरी लोकांच्या पुढे पडलेला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढलेले आहेत, सीएनजीचे भाव वाढलेले आहेत. काही रिक्षा चालक, काही टॅक्सी चालक, काही गाड्यांचे मालक यांनी सीएनजीचं किट लावून घेतलं. हे सीएनजी लावलं तर आपल्याला कमी खर्च येईल, पेट्रोल डिझेलचा खर्च वाढले तर सीएनजीचे पण भाव वाढलेले. म्हणजे जे कष्ट करतात, जे टॅक्सी चालवतात, जे रिक्षा चालवतात, जे वडा फुका चालवतात, त्यांना सगळ्यांना काहीही राहत मिळालेली नाहीये. आणि म्हणून आमचा साधा प्रश्न मोदी सरकारला आहे की महागाई कमी करणार तुम्ही केली नाही. जर महागाई वाढलेली आहे
आता तूर डाळ जर 150 आणि 200 रुपये किलो ने मिळते तर मग शेतकऱ्याला 100 रुपये तुरीचा भाव किलोला का मिळत नाही? म्हणजे 10,000 रुपये तुरीला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, पण हा भाव मिळत नाही. मग हे पैसे कोणाच्या खिशात जातात? हे भाजपच्या दलालांच्या खिशात हे पैसे जातात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या भाजपचा विरोध केला पाहिजे की हे काय चाललेलं आहे. या तुमच्या राज्यामध्ये जर जनता सुखी नसेल तर तुम्हाला सत्तेमध्ये राहण्याचा काय अधिकार आहे? मग महागाईवरनं लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधायचं, बेरोजगारीवरनं लक्ष दुसरीकडे वेधायचं, मग काय इश्यू करायचे? हिंदुत्व, हिंदुत्व कोणाचं हिंदुत्व? कसलं हिंदुत्व? या देशातले 80% लोक हिंदू आहेत. आम्ही पण हिंदू आहोत, तुम्ही पण हिंदू आहात. आणि आपण मंदिरामध्ये जाऊन पूजा करतो, आपण घरात पूजा करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग हा पवित्र मानला जातो. हा भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. आणि भाजपचं ढोंगी हिंदुत्व आहे ते भोगाचं प्रतीक आहे. एकदा हिंदू धर्मामध्ये भगवा वस्त्र परिधान केलं की घर गृहस्थी परिवार सगळं सोडून संन्यासात जायचं. बरोबर आहे की नाही? संन्यास मध्ये देवाची तपश्चर्या करायची, भक्ती करायची, अध्यात्म करायचं, वानप्रस्थाश्रम पूर्वी लोक स्वीकारायचे आणि त्याच्यामधनं लोक मोक्षाची प्राप्ती करायची. पण भाजपचं हिंदुत्व म्हणजे ढोंगी आहे. एवढं मोठं टिळा काय लावतात, एवढे मोठे भगवे वस्त्र काय घालतात आणि लोकांना फसवतात. महिलांवर अत्याचार करणारे जास्तीत जास्त बाबा लोक आहेत, भगवे वस्त्र परिधान करतात पण अत्याचार करतात. एक जिलेबी बाबा 120 महिलांवर अत्याचार केलाय, त्याला आज जेलमध्ये टाकले. म्हणजे आया बहिणींवरती हिंदुत्व धर्माच्या नावाखाली भगवे वस्त्र घालायचे आणि अन्याय अत्याचार करायचा हा आमचा हिंदू धर्म नाही. कुठे हिंदू धर्मामध्ये सांगितलं नाही का? इस्लाम मध्ये सांगितलं नाही का? ख्रिश्चन धर्मात सांगितलं नाही की महिलांवर अत्याचार करा, अन्याय करा? पण हे लोक भांडणं लावण्यासाठी, म्हणजे जसं इंग्रजांच्या वेळीस डिवाइड अँड रूल, म्हणजे हिंदू मुस्लिम भांडणं लावा आणि सत्तेमध्ये बसा. एक माकड असतो, माकडाची गोष्ट आहे, दोन मांजरी भांडत असतात, दोन बिल्लिया हिंदू मुस्लिम को लड़ाने का, झगड़ा लगाने का और सत्ते का मक्खन खाने का. बराबर है कि नहीं? सत्ते का मक्खन खाने वाले लोग हैं ये, तो हम लोग लड़ेंगे नहीं. हम लोगों ने उनको बोलना चाहिए कि भाई आप किस लिए हमें लड़ा रहे हो? हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चन हो, सबको महंगाई है. महंगाई का कोई धर्म है क्या? बोलिए मुझे आप कि भाई मुस्लिम है तो उसको सिलेंडर 800 रुपए में मिल रहा है, हिंदू है तुम्हारा अपना है तो 400 को मिल रहा है, ऐसा तो कुछ नहीं है. तो ये मोदी सरकार हमको बेवकूफ बना रही है. अभी हम लोग बेवकूफ नहीं बनेंगे, हम लोग आपस में नहीं लड़ेंगे. हमको यही कहना है कि भाई हमारा धर्म हम घर में रखेंगे, पूजा पाठ करना है, नमाज पढ़ना है, हम लोग करेंगे. आप हमको मत सिखाओ. आपको हिस्ट्री सिखाने के लिए, धर्म सिखाने के लिए उधर भेजा नहीं है. आप पहले चाय बेचते थे, अभी ये सत्ता चलाना यानी चाय बेचने इतना आसान नहीं है ना. बहुत बहुत बड़ा काम करना पड़ता है, बहुत पापड़ बेलने पड़ते हैं. आपको मालूम है ये देश में जब नया नया स्वतंत्र हुआ था, आजाद हुआ था देश, तो ये देश में सुई तक नहीं बनती थी. हमारे पंडित जवाहरलाल नेहरू, हमारे लाल बहादुर शास्त्री, हमारी इंदिरा गांधी जी, हमारे राजीव गांधी, नरसिंह राव सरकार और फिर मनमोहन सिंह सरकार ने ये देश का विकास किया. राजीव गांधी ने कंप्यूटर लाया, इस कंप्यूटर का भी ये लोगों ने विरोध किया था. ये मोबाइल आज आपके हाथ में है ना, ये कांग्रेस की देन है. तो ये हम लोगों को विकास की भाषा मत सिखाओ, हम लोग विकास जानते हैं. हमारा देश का विकास जिन्होंने किया उनको बदनाम करने का काम आप करते हो, तो हम लोग आपको ये करने नहीं देंगे. तो अभी हमारे पास इतना ही है कि भाई दो ही प्रश्न है. एक तो महंगाई कम करो, गैस का सिलेंडर हमको 400 रुपए में मिलना चाहिए. बराबर है ना? गैस का सिलेंडर 400 रुपए में मिलाना पाहिजे कि नहीं? अभी भाजपा वाले वोट मांगने को आएंगे तो इधर एक टैटू निकाल लो सिलेंडर का और उनको ऐसा दिखाने का 400. पहला सिलेंडर 400 में करो, बाद में बात करो कोई भी.
सिलेंडर 400 रुपये में मिलना चाहिए। आम्हाला सिलेंडर 400 रुपयातच मिळाला पाहिजे। आमच्या बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे। तिन्ही मुद्दे बोलेंगे सरकार को। इतना तो करो भैया, इतना काम करोगे तो बोलेंगे ना कि मोदी सरकार है, कुछ है। मोदी सरकार झगड़ा लगाने वाली है। ये देवेंद्र फडणवीस और शिंदे 50 खोके एकदम ओके, 50-50 करोड़ लोग रुपया देके एक एक आमदार को एक एक विधायक को खरीदा इन्होंने, और ये हम लोगों को सिखाएंगे। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, धनुष्यबाण चिन्ह घेतलं आणि निवडणूक आयोगाने पहिल्यांदा शिवसेनेला मशाल दिली आणि शिंदेला ढाल तलवार दिली, आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कोणालाच दिलं नाही। जर धनुष्यबाण द्यायचं होतं ते उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे, पण ते गोठवून टाका ना, उसको फ्रीज कर दो, किसी को भी मत दो, लेकिन शिंदे को दे दिया, क्योंकि उनको मालूम है ना तो शिंदे की वाट लगने वाली है, शिंदे को कोई वोट नहीं देगा। असली शिवसेना कौन है ये सबको मालूम है, बराबर है कि नहीं, मालूम है कि नहीं। तो ये एकदम डरपोक लोग हैं, हम लोगों को जेल में डालने की भाषा करते हैं। कितने लोगों को जेल में डालोगे? 130 करोड़ जनता अपनी आबादी है अपने देश में। अगर हम लोग रस्ते पे उतरे और बोलेंगे कि महंगाई कम करो, बेरोजगारी कम करो, नहीं तो कुर्सी खाली करो तो खाली करने का, ये गुंडा राज इधर नहीं चलेगा। तो ये बोलने की हिम्मत चाहिए ना, आपको काय का डर है? हम लोगों को दो वक्त की रोटी मिलना मुश्किल है। इनकम टैक्स वाले अपने घर पे तो आएंगे नहीं, ईडी वाले अपने घर पे तो आएंगे नहीं। तो सच्चाई बोलने में क्या है, संविधान है ना इस देश को, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान दिया है इस देश को, उसमें जनता को पूछने का अधिकार है। तो वो हम लोग पूछना चाहते हैं और वो पूछेंगे। हे सगळं मी आता जे सांगितलं तुम्हाला सगळ्यांना कळलं का काही? आपल्याला लढायला पाहिजे, रस्त्यावर उतरून लढायला पाहिजे। हम लोग रस्ते की लढाई लढेंगे तो मोदी सरकार के होश ठिकाने आ जाएंगे, बराबर है कि नहीं? तो अभी एक घोषणा दो, हमको और मलकापुर आगे जाना है, पूरे महाराष्ट्र में हमको जाना है। लेकिन हम लोग एक तय करें कि हम लोग आपस में लड़ेंगे, हम लोग जाति धर्म के नाम से लड़ेंगे, बिल्कुल लड़ेंगे नहीं। हमारा मुद्दा एक ही है, महंगाई कम करो, महंगाई कमी जोरात, महंगाई कमी, महंगाई कमी, गैस का सिलेंडर 400 रुपयाला। अभी ये डीजेल आणि पेट्रोलचे भाव 40 रुपये झालेच पाहिजे, काय बरोबर आहे की नाही? उन्होंने बोला था भाई मैंने 5 रुपये बढ़ा के दिया है। उनके प्रकाश जावड़ेकर बोले अगर हमारी सत्ता आएगी तो डीजल 30 रुपये और पेट्रोल 35 रुपये मिलेगा। हम लोग बोलते हैं 40 दे दो, 60 रुपये तो करो, बरोबर आहे का नाही? तो गैस डीजेल पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, बरोबर आहे ना? तो भूलोगे नाही ना, हम लोग आगे जाए, आप लोग लड़ोगे ना? हम लोग क्या करने वाले हैं, पूरे 5-6 महीने पूरा महाराष्ट्र घूमेंगे। अभी हम लोग विदर्भ में आए, फिर हम लोग पश्चिम महाराष्ट्र जाएंगे, उत्तर महाराष्ट्र जाएंगे, फिर मराठवाड़ा जाएंगे, कोकण जाएंगे, और फिर मंत्रालय को एक बड़ा घेराव डालने वाले। आपको मालूम है पहले मैं जब छोटी थी तब मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर ऐसी लड़ाकू महिलाएं थी, ऐसा बेलन लेके जाती थी मंत्रालय में, मंत्रियों को बोलती थी ये देखो महिलाएं बेलन लेके आई है, महंगाई कम करो, और पूरा मंत्रालय डर जाता था कि इतनी महिलाएं आ गई हम लोग कहाँ भागेंगे। तो ये लाठी मोर्चा बेलन का मोर्चा निकालने का है, महिलाओं की तरफ से बेलन का मोर्चा और युवकों की तरफ से बेरोजगारी का मोर्चा। आप लोग आओगे सब? मुंबई मंत्रालय आना पड़ेगा, आओगे ना? नहीं तो इधर ही भाषण सुनो, कौन आ, एक औरत आई थी बोल रही थी, बोलने दो उसको, जाने दो, मरने दो, क्या करने का अपने को? ये आपके लिए है सब, समझ है ना? आप लोगों के लिए है। और जो हमारे देश के बड़े बड़े महापुरुष हो गए इतिहास में, छत्रपति शिवाजी राजे,
आमचे संभाजी राजे, आमच्या जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर अशा लोकांचा अपमान करतात ते लोक। मान तो रखेंगे नहीं, अपमान करेंगे तो ऐसे लोगों को सबक सिखाना है, सिखाना है या नहीं? खुद कुछ काम नहीं करेंगे, जिन्होंने काम किया तो उनको बोलेंगे कि आप भिखारी थे, तो हम लोग थोड़ी सहेंगे। तो इसके लिए अभी एक जोर से घोषणा दीजिए, बहुत हो गए महंगाई की मार, अब नहीं चाहिए मोदी सरकार। बराबर है, जोर से बोलोगे क्या? बहुत हो गई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार। बहुत हो गई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार। मेरा आवाज ज्यादा बड़ा है आप लोगों से, आप इतने इकट्ठा बैठे हो और आपकी आवाज इतनी छोटी और मेरी आवाज इतनी जोर से, मेरे से जोर से आवाज है, दिल्ली तक हिलनी चाहिए इतना जोर से। बहुत हो गई महंगाई की मार, अब नहीं चाहिए मोदी सरकार। बहुत हो गई महंगाई की मार, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। फडणवीस शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। फडणवीस शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जो घोषणाएं नहीं दे रहे, हाथ ऊपर नहीं कर रहे, वो लोग सब मोदी भक्त कहूंगे। नहीं मैडम, नहीं है ना, मोदी भक्त नहीं है ना, तो एक बार नाश तारा दीजिए। बहुत हो गई महंगाई की मार, वेरी गुड, थैंक यू। चलो